शरद पवार हे नाव माहीत नाही असा व्यक्ती सापडणार नाही. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात गेली 5 दशकांहून अधिकचा काळ त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात घालवलाय. त्यामुळं शरद पवार यांचे किस्से, त्यांच्या आठवणी तुम्हा आम्हाला नवीन नाहीत. आजवर त्यांचे हजारो किस्से तुम्ही ऐकले आणि वाचले असतील, पण तुम्हाला माहीत नसलेले त्यांचे किस्से काही आपण जाणून घेणार आहोत. विधान भवनाच्या शिपायानं जेव्हा शरद पवारांना विधान भवनातून बाहेर काढलं होतं, आपल्या संसदीय कारकिर्दीमध्ये लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा अशा चारही सभागृहात ज्यांना सदस्य म्हणून जाता आलं अशा मोजक्या व्यक्तींमध्ये शरद पवार यांचा समावेश आहे. पण याच शरद पवार यांना विधान भवनातील शिपायानं बाहेर काढलं होतं, त्याचाच हा एक किस्सा. स्वतः शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानभवनानं प्रकाशित केलेल्या स्मृतिगंध या स्मरणिकेत हा किस्सा लिहिला होता. सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी शरद पवार पुण्यातील BMCC कॉलेजमध्ये शिकत होते. त्यावेळी आपल्या मित्रासोबत विधानसभेचे अधिवेशन पाहण्यासाठी ते मुंबईला गेले. विधान भवनाच्या अधिवेशनावेळी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून ते अधिवेशन पाहत होते. त्याचवेळी ऐकता ऐकता ते आपल्या पायावर पाय ठेवून बसले. हे पाहून विधान भवनाचा शिपाई त्यांच्याकडे आला. त्यांना म्हणाला, विधान भवनात पायावर पाय ठेवून असं बसता येत नाही. शिपाई सांगून गेल्यानंतर पवार थोडा वेळ नीट बसले, पण काही वेळानंतर अधिवेशन ऐकता ऐकता ते पुन्हा नकळतपणे पायावर पाय ठेवून बसले. त्यावेळी तो शिपाई पुन्हा त्यांच्याकडे आला आणि त्यानं त्यांना गॅलरीतून बाहेर जायला सांगितलं. पवारांनी त्याला आपल्याकडून ही गोष्ट नकळतपणे झाल्याचं सांगितलं, पण शिपायानं मात्र हे ऐकलं नाही. त्यानं त्यांना प्रेक्षक गॅलरीतून बाहेर काढलं. शरद पवार त्यावेळी विधान भवनातून बाहेर पडले आणि त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला, यापुढे सभागृहात आलो तर येईल तो फक्त प्रेक्षक गॅलरीमध्ये बसण्यासाठी नाही, तर आमदार म्हणून सभागृहात बसण्यासाठी. पवारांनी आपला निर्णय सार्थ ठरवत आमदार म्हणून विधान भवनात प्रवेश केला. आता दुसरा किस्सा पाहूया. सरांनी शर्ट ओढून भाषण थांबवायला लावलं होतं. 50 हून अधिक वर्ष सामाजिक जीवनात घालवल्यामुळं पवारांनी आजवर हजारो भाषणं केली आहेत, पण त्यांच्या एका भाषणावेळी त्यांच्या सरांनी त्यांचा शर्ट ओढून त्यांना खाली बसायला सांगितलं होतं, त्याचाच हा एक किस्सा. 2017 काठेवाडी या त्यांच्या गावात बोलताना त्यांनी त्यांच्या या पहिल्या भाषणाचा किस्सा सांगितला होता. इयत्ता 2 असताना शरद पवार यांनी पहिल्यांदा भाषण केलं होतं. या भाषणावेळी त्यांना वेळ दिला होता 6 मिनिटांचा, पण शरद पवार यांनी भाषण सुरू केलं आणि ते नॉनस्टॉप बोलू लागली. 6 मिनिटं होऊन गेली तरी पवार काही थांबेना. वेळ संपल्याचा अलार्म वाजला. 1, 2, 3 तीन वेळा अलार्म वाजला तरी शरद पवार थांबले नाही. मग मात्र त्यांच्या शाळेतील सरांनी मागून शर्ट ओढून त्यांना खाली बसवलं. मग मात्र त्यांचं भाषण थांबलं. पण हेच शरद पवार पुढे जाऊन राजकारणात आले आणि त्यांनी आपल्या भाषणांनी, आपल्या कामांनी स्वतःची ओळख निर्माण केली. तिसरा किस्सा. टेम्पोच्या ड्रायव्हर सीटवर शरद पवार बसतात तेव्हा शरद पवार यांनी देशातील अनेक महत्वाची पदं भूषवली. अगदी मुख्यमंत्री विरोधी पक्षापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत त्यांनी सर्व खाती व्यवस्थित चालवली. पण एकदा ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी शरद पवार टेम्पोच्या ड्रायव्हर सीटवर बसले होते, त्याचाच हा एक किस्सा. ज्येष्ठ लेखक सुधीर बोंगळे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवडक भाषणांचे नेमकची बोलणे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात हा किस्सा सांगितला होता. शरद पवार राज्याचे विरोधी पक्षनेते होते. पुण्यातील पेरणे वाडे बोलाई या परिसरात मोठी गारपीट झाली होती. त्याची पाहणी करायला शरद पवार जाणार होते. शरद पवार त्या परिसरात गेले, पण जेव्हा त्या डोंगराळ भागात गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की त्या भागात त्यांची गाडी जाणार नाही. तेव्हा तिथे असलेल्या एका टेम्पोमध्ये बसून पाहणी करायला जाण्याचा निर्णय झाला. पण यावेळी शरद पवार स्वतः टेम्पोच्या ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि सगळे लोक नुकसान झालेल्या भागात पोहोचले.
गारपिटीमुळे अनेक शेळ्या मेंढ्या मरण पावल्या होत्या. पवारांनी ती परिस्थिती पाहिली आणि शासन दरबारी त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळण्यासाठी प्रयत्न देखील केले. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.